उद्धव ठाकरे मुंबईहून बुलढाण्याकडे रवाना झालेत. शिंदेंच्या बंडानंतर पहिल्यांदाच ठाकरे विदर्भ दौऱ्यावर जात आहेत, त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्व आहे. उद्धव ठाकरे आपल्या याच दौऱ्यात बुलढाण्यातल्या चिखलीत जात आहेत, तिथे ते शेतकरी मेळावा घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी त्यांची सभा होणार आहे. याच जिल्ह्यातून दोन आमदार आणि एका खासदारासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्यामुळे विदर्भात आपला झेंडा कायम राखण्यासाठी ठाकरेंच्या याच दौऱ्याला विशेष महत्व येत आहे. खासदार प्रतापराव जाधव, मेहकरचे आमदार संजय रायमुलकर आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरेंनाच आव्हान दिलंय, त्यामुळे यांच्या विरोधात ठाकरे आता काय बोलतात याकडे लक्ष लागले. शिवाय राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात उद्धव ठाकरे इथल्या सभेतून महाराष्ट्र बंदचे हक देणार का, याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. मला असं वाटतं ही सभा रेकॉर्ड ब्रेकच होईल, आणि शिवसेनेचं विक्रम शिवसेनाच तोडत असते, आणि म्हणून शिवसेनेचा विक्रम आज शिवसेनाच तोडणार या सभेच्या निमित्ताने, एवढं 100% सांगतो. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे